इस दुनिया का, मेरे अंदर एक जमाना है, मेरे अंदर एक जमाना है। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय भीम, जय अहिल्या। या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते, आमचे मार्गदर्शक, ज्यांनी खंबीरपणे महाराष्ट्रामध्ये सगळे सोडून गेले, परंतु जयंत पाटील साहेब नावाचा सह्याद्री सुद्धा पवार साहेबांसोबत राहिला, ते आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राज्यसभा खासदार आदरणीय फौजिया मॅडम, आमच्या नेत्या आदरणीय विद्याताई चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मंडळी, आज या शाहू नगरीमध्ये, करवीर नगरीमध्ये आपण सगळे एकत्र झालेलो आहोत। ही सभा आगळी वेगळी आहे आणि ही सुद्धा बाकीच्या सभांसारखी एक ऐतिहासिक सभा आहे। त्याचं कारण असं आहे, नावच दिले स्वाभिमान सभा। महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक व्यक्तीनी एक स्वाभिमान बाणा जागृत करत पवार साहेबांना साथ देण्याचं धोरण ठरवलेलं आहे। 2 मेला आदरणीय पवार साहेबांनी राजीनामा द्यायचं ठरवलं, परंतु महाराष्ट्रातली तरुणाई रस्त्यावर उतरून या 83 वर्षाच्या सह्याद्रीला सांगितलं की साहेब शेर बूढ़ा भी हो जाए तो घास नहीं खाता, फिर से शेर को दहाड़ना चाहिए। आणि म्हणूनच पवार साहेबांना मी राजीनामा मागे घ्यायला लावला। महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचंय, ही लढाई आर पार की आहे, कारण ही लढाई स्वाभिमानाची आहे। अरे कोल्हापूर वाल्यांना माहिती आहे, आम्ही शहाजीतले जावई आहेत, जावयांचे लाड जरूर करावे। मागच्या महिन्यात धोंड्याचा महिना झालाय, परंतु जावई जर महाराष्ट्राच्या जनतेवर धोंडा घालायला येत असेल तर त्या जावयाला मला सांगायचंय, हिशोबात राहायचं, हिशोबात। कोल्हापूरकरांना आणि महाराष्ट्राला माहिती आहे हिशोब कसा चुकता करायचा। शाहूंनी आणि ज्या मातीत मी उभे आहे, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, आपल्या सर्वांचं जाज्वल्य दैवत तारा राणी शिंदे साहेबांनी सांगून गेलेले आहेत त्या अफजल खानाला, त्या औरंगजेबाला, की ज्या हातांनी महिलांना फुगड्या खेळता येतात त्या हातांनी तलवार घेऊन गर्दन सुद्धा कापता येते, त्या आम्ही महिला युवती पवार साहेबांच्या बरोबर आहेत, पवार साहेबांच्या मागे ठामपणे लढा देण्यासाठी आहेत। मला तुमच्या सर्वांचा अभिमान वाटतो। नाही आपल्याकडे ताकद, नाही आपल्याकडे सत्ता, परंतु आपल्याकडे स्वाभिमान आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता जिवंत ठेवण्याचा बाणा महाराष्ट्राच्या या मातीच्या माणसामध्ये आहे। आज दख्खन भूमी दणाणली पाहिजे। छत्रपती शिवरायांचे मावळे लाखोत नव्हते, अगदी मोजके, परंतु जिगरबाज होते। त्या जिगरबाज मावळ्यांसाठी आपण त्यांचा वारसा सांगतो ना, आपण त्या वारसा घेऊन पवार साहेबांसोबत लढायचंय। आज जयंत पाटील साहेब इथं आहेत, आवार साहेब इथं आहेत, ही मोजकी माणसं आहेत, पण मला एकच म्हणायचंय, हे खरे मावळे आहेत, मावळे ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं। आम्ही लढू, हा लढा थांबणार नाही, लढाई देण्यासाठी हा आमचा अंत नाही, आणि शांत बसायला आम्ही काही संत नाही, हा संदेश करवीर नगरीमध्ये देण्यासाठी ही सभा आहे। मी सगळ्यांचं कौतुक करेन, ठीक आहे, आपल्याकडे कारखानदार, कॉन्ट्रॅक्टर, मोठे मोठे लॉबीवाले लोक नाहीत, परंतु इथं थांबलेला प्रत्येक कार्यकर्ता पवार साहेबांच्या निश्चयासाठी थांबलेला आहे की साहेब तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहेत। ज्या माणसाने 65 वर्ष या राज्याला दिली त्या माणसाच्या ऋणात राहिलं पाहिजे, आणि 65 वर्ष दिल्यानंतर साहेबांनी रिटायर्ड व्हावं, साहेबांनी घरी बसावं, ही भूमिका मान्य नाही। आणि या वाघाला, या आपल्या शेराला, या आपल्या सव्वा शेराला पुढे नेण्यासाठी, हा स्वाभिमान बाणा जागृत ठेवण्यासाठी ही सभा आहे। मला सगळ्यांना सांगायचंय, जेवढे आमदार गेले त्यांनी खुशाल जावं आमचं काही म्हणणं नाही, परंतु आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढू आणि जिंकू सुद्धा। ही लढाई तुम्ही हातात घेतलेली आहे, ही लढाई तुम्हाला लढायची आहे। छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, सगळं संपलं तरी यांनी लढाईची जिद्द आपल्याला दिलेली आहे। आमच्यासारख्या तरुणी काय, आमच्याकडे साधी अंगणवाडी नाही, परंतु आम्ही साहेबांसोबत आहोत, याचं कारण आहे की आम्हाला महाराष्ट्राची अस्मिता आहे। कुणी मोदी शहा महाराष्ट्र चालू शकत नाहीत, आणि चालवत असतील तर जावई लोकांना दम देण्याची तयारी आमची सुद्धा आहे। आम्ही शहा असतील देशाचे केंद्रीय मंत्री, परंतु ते पक्ष फोडायचं राजकारण, सगळ्यांना विकत घ्यायचं राजकारण करत असतील तर तुम्हाला मराठी मुलगी म्हणून सांगते, इथल्या महिलांची अस्मिता, पुरुषांची अस्मिता तुम्ही विकत घेऊ शकत नाही। तुमच्यासारखे लाख आले आणि ही भूमी तुम्हाला गाडणार,
भारतीय जनता पार्टीच्या हुकुमशाही वृत्तीला गाडण्यासाठी आपण सगळेजण सज्ज होऊयात हे सांगण्यासाठी ही स्वाभिमान सभा आहे असं माझं मत आहे. आणि आम्ही शेवटपर्यंत पवार साहेबांसोबत राहू. एक कुणीतरी म्हटलेलं आहे, असेन मी नसेन मी माझ्या कर्तृत्वाने दिसेन मी. कर्तबगार पवार साहेबांना साथ देण्यासाठी हा स्वाभिमानी लढा आहे आणि आमचे लढे होत राहतील. जिगरबाज लढवय्या या मावळ्यांना घेऊन पवार साहेबांचा हा रथ जाणार आहे. एक उर्दू में कहावत है, मैं यूं ही चला जाने में मंजिल मगर मैं चलता गया और कारवा बनता गया. हा कारवा बनणार आहे आणि म्हणून जाता जाता एवढंच म्हणेन, खुदी से जीतने की जिद है हमें खुदी को हराना है. हे पवार साहेबांसाठी आहे. खुदी से जीतने की जिद है मुझे खुदी को हराना है. मैं भीड़ नहीं हूं इस दुनिया का, मैं भीड़ नहीं हूं इस दुनिया का. मेरे अंदर एक जमाना है, मेरे अंदर एक जमाना है. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय भीम, जय अहिल्या. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.